त्यावेळच्या इंग्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रांतांमध्ये प्रगल्भ भाषा, प्रतिष्ठित भाषा म्हणून फ्रेंच मानली जात असे. ज्ञानेश्वरांचा काळ म्हणजे 1290 अलीकडे पलीकडे ज्ञानेश्वरीचा, आणि तुकाराम रामदासांचा काळ म्हणजे 17 शतकातला शिवाजी महाराजांचा, आणि तोच काळ शेक्सपियरचा आहे. तुकाराम महाराज, रामदास आणि शेक्सपियर एकाच काळात आहे. पण शेक्सपियर पर्यंत इंग्रजी भाषेचा विकास झालेला नव्हता, तो शेक्सपियरच्या काळापासून हळूहळू विकसित होत गेला. शेक्सपियरच्या जर अशी 70-80 वर्ष अगोदर फ्रेंच भाषेला बाजूला सारून हळूहळू इंग्रजी भाषा विस्तारायला लागलेली होती. इंग्रजी भाषा विस्तारायला लागली याचं एक मुख्य कारण, कोणत्याही त्यांनी अभिमानाची इंग्रजी भाषेची चळवळ वगैरे केली नाही. त्यांनी इंग्रजी भाषेमध्ये त्यांच्या आजूबाजूच्या युरोपांमधल्या टोळ्यांमधल्या ज्या ज्या बोलीभाषा होत्या त्या सगळ्या बोलीभाषा त्यांनी त्याच्यामध्ये घ्यायला सुरुवात केली, इंग्रजी भाषेत घ्यायला सुरुवात केली. इंग्रजी भाषेमध्ये तुम्ही कोणत्याही मोठ्या ऑक्सफर्ड डिक्शनरीचा जरी तुम्ही संदर्भ घेतला तरी लक्षात येईल, इंग्रजी भाषेमध्ये जवळजवळ 25% शब्द हे फ्रेंच आहेत. 25% शब्द फ्रेंच आहेत. आणि ऑक्सफर्ड डिक्शनरीचे जे 28-30 खंड झाले जातात त्या खंडांमध्ये जर तुम्ही नजर टाकली तर त्यांच्या भाषेत पंडित शब्द आहे, बंदोबस्त शब्द आहे, ब्राह्मीण शब्द आहे. त्यांच्याकडे ब्राह्मिणीजम नाही, जात नाही ब्राह्मण नावाची, पण ब्राह्मीण शब्द त्याच्यात आहे. असे असंख्य शब्द आपल्याकडनं सुद्धा त्यांनी घेतले. ज्यावेळेला ईस्ट इंडिया कंपनीचा विस्तार सुरू झाला त्यावेळेला इथे आले आणि त्यांची भाषा आपण घेतली. मला काही त्यात अपमान वगैरे वाटत नाही. आपली भाषा आपण समृद्ध केलेली आहे ती अधिक करायला पाहिजे, आणि ती करताना अभिमान बाळगून ती करता येते, अभिमान न बाळगता सुद्धा करता येते. आपण ती भाषा समृद्ध करत नाही हा आपला दोष आहे. तो दुसरं काय आहे की जे चिरंतन टिकत, आणि ते का टिकत? खरं ते काळाबरोबर जायला पाहिजे. जुने जाऊ द्या मरणाला कुणी, जाळू दे किंवा पुरवठे टाका असं आपण अभंगांबद्दल म्हणत नाही, असं कबीराच्या दोह्यांबद्दल म्हणत नाही. कुमार गंधर्वांना कबीराचे अभंग म्हटल्यानंतर जी दाद मिळते ती ऐकणाऱ्याला त्या कबीराच्या अभंगाचा अर्थ सुद्धा माहिती असतो असं नाही. तो ते अभंग कुमार गंधर्व खातात तर त्यातनं आपल्याला रचित यायला लागते. मग स्वाभाविकच असं आहे की तो काळ वेगळा, ती परिस्थिती वेगळी.